नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये मी विष्णू साहेब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। हे दृश्य आहेत पुरंदवडेचे। अगदी थोड्याच वेळामध्ये ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन पुरंदवडे या ठिकाणी गोल रिंगण करण्यासाठी होणार आहे। त्याआधीचे हे छायाचित्र आपण बघू शकतो। महाराष्ट्रातून आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या पुरंदवडेकडे पोचताना आपल्याला दिसत आहे। तर ज्या ठिकाणी गोल रिंगण होत आहे त्या ठिकाणचं हे दृश्य आहे। पोलिसांनी चोख बंदोबस्त केलेला आहे। ज्या ठिकाणी पालखी राहणार आहे, पालखी थांबणार आहे रिंगणामध्ये, त्या ठिकाणी सर्व पोलिसांनी रोप टाकून वेढा घातलेला आहे। तर वारकरी रिंगणामध्ये आपली वैष्णवाची पताका खांद्यावर घेऊन पळताना आपल्याला दिसत आहेत। काही महिला फुगड्या खेळत आहेत। असं हे नैनरम्य दृश्य आपण डिजिटल प्रवासच्या मार्फत बघत आहात। मुख्य रिंगणाचा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत। तत्पूर्वी ही जी काही तयारी आहे पोलीस प्रशासनाची, गावकऱ्यांची, वारकऱ्यांची शिस्त, हे सगळे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। एकच्या सुमारास ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी येणार आहे असं नियोजन आहे। पुरंदवडे हे गाव माळशिरस तालुक्यातील असून या ठिकाणी मोठा वारकऱ्यांचा जनसागर या ठिकाणी आलेला आहे। अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन होणार आहे। पोलिसांचा बंदोबस्त आपण बघत आहात। ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ज्या ठिकाणी थांबणार रिंगणाच्या मध्ये तो मंडप आपण बघत आहात। तर रिंगणाच्या कडेला वारकरी पळताना दिसत आहेत। रिंगण म्हणजे दिंडीमधील रोमांच निर्माण करणारा, वारकऱ्यांचा थकवा दूर करणारा व आध्यात्मिक त्याला स्पर्श असलेला एक कार्यक्रम आहे। गोल रिंगण म्हणजे अध्यात्माचं गोल रिंगण, जे की कुठल्याही वयापासून आपण त्या रिंगणामध्ये सहभागी होऊ शकतो। म्हणूनच वृद्ध युवा सर्वच या रिंगणामध्ये, या वारीमध्ये सहभागी होतात। वेळोवेळी असेच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रभातच्या प्रभात ऑनलाईन न्यूज वेब पोर्टलला आपण सबस्क्राईब करू शकता आणि हे दृश्य बघू शकता। तुर्तास या ठिकाणी